विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज खारे वारे या वाऱ्यांविषयी माहिती पाहणार आहोत. तुमच्या समोर एक चित्र आहे. हे चित्र जे आहे ते सूर्योदयानंतरचं चित्र आहे. आणि या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरील जी हवा आहे ती तापते आणि त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो किंवा त्या ठिकाणी कमी दाबाची हवा निर्माण होते. आणि तुलनेत बाजूला तुम्ही जे सागर दिसत आहे, तुम्हाला समुद्र जो दिसत आहे, या ठिकाणी समुद्रामध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी जमिनीच्या तुलनेमध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे उशिरा तापते. म्हणून काय होतं की या ठिकाणची हवा जी आहे ती थंड असते. आणि ही थंड असणारी हवा जी आहे, म्हणजे या ठिकाणी जास्त दाबाची हवा जी असते ती या ठिकाणी जमिनीकडे असणारा जो कमी दाबाची हवा आहे त्या दिशेने ते वाहायला लागतात. आणि हे वारे त्यामुळे समुद्राकडून जमिनीकडे वाहायला लागतात, म्हणजे सागराकडून जमिनीकडे यायला लागतात. म्हणूनच या वाऱ्यांना सागरीय वारे असे म्हणतात. होतं काय की जमीन तापल्यामुळे जी या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो ती हवा वर जाते आणि पुन्हा या ठिकाणी समुद्राकडे जाते. आणि समुद्राकडे असणारी, समुद्राच्या पाण्यालगत असणारी जी थंड हवा आहे, जी उशिरा तापलेली, त्याच्यामुळे ती थंड उशिरा होते, ती या ठिकाणी कमी दाब असणाऱ्या प्रदेशाकडे, म्हणजे जमिनीकडे वेगाने वाहते. तिलाच सागरीय वारे असे म्हणतात. यानंतर पुढचा मुद्दा जो आहे मित्रांनो, आपण तो बघणार आहोत मतलई वारे. आता मतलई वाऱ्यांचं चित्राचं निरीक्षण करत असताना आपल्याला असं दिसून येईल की हे चित्र जे आहे ते रात्रीचं आहे. या ठिकाणी जमीन आणि समुद्र किनार या ठिकाणच्या चित्राचा हा जो रात्रीचा वेळ जो आहे त्या चित्राचं निरीक्षण करताना असं आपल्याला दिसून येईल की जमीन लवकर तापलेली होती आणि ती रात्री लवकर थंड पण झालेली आहे. तुलनेत या ठिकाणी जे पाणी होतं ते पाणी उशिरा तापलं आणि थंड पण ते उशिराच होत आहे. त्यामुळे होतं काय की जमीन लवकर तापलेली होती, लवकर थंड झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी जास्त दाबाची हवा निर्माण झालेली आहे. आणि ही जास्त दाबाची हवा ही समुद्राकडे वाहायला सुरुवात होते. जास्त दाबाची जी हवा आहे ती समुद्राकडे वाहायला सुरुवात होते आणि समुद्राकडे असणारी जी कमी दाबाची जी हवा होती ती पर्यायाने पुन्हा वळतून जमिनीकडे यायला लागते. म्हणजे या ठिकाणी जमिनीकडची जी थंड हवा आहे ती, म्हणजे भूमीकडची जी थंड हवा जी आहे, भूमी वारे जे आहेत ते या सागराकडे वेगाने व्हायला लागतात. म्हणून यांना सागरीय वारे असे म्हणतात. या चित्राचं निरीक्षण करत असताना आपल्याला हेच महत्वाचं सांगावं लागेल की रात्री जी आहे ती जमीन लवकर थंड होते, म्हणून या ठिकाणी जमिनीवरची जी हवा आहे ती जास्त दाबाची तयार होते आणि समुद्राचं जे पाणी आहे, सागराचं जे पाणी आहे ते उशिरा थंड होतं, म्हणून त्या ठिकाणी कमी दाबाची हवा निर्माण होते आणि जास्त दाबाची हवा जी आहे ती कमी दाबाच्या हवेकडे व्हायला सुरुवात होते. म्हणूनच या ठिकाणी भूमीय वारे जे आहेत ते जमिनीकडून सागराकडे मोठ्या प्रमाणात व्हायला लागतात. म्हणून या वाऱ्यांना मतलई वारे किंवा भूमीय वारे असे म्हणतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दोन चित्र दिसत आहेत. या चित्रांचं तुम्ही निरीक्षण करा आणि या चित्रांच्या निरीक्षणावरून तुम्हाला प्रत्येक चित्राचे दोन तीन वाक्यामध्ये या ठिकाणी वैशिष्ट्य लिहायचे आहेत. या ठिकाणी हे जे आहेत ते खारे वारे किंवा सागरीय वारे आहेत, या ठिकाणी मतलई वारे किंवा भूमीय वारे, या ठिकाणी दोन्ही चित्र आहेत. या दोन्ही चित्रांबद्दल तुम्हाला दोन दोन तीन वैशिष्ट्य तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना ते दाखवायचे आहेत.